हेलो स्टूडेंट, यस्टरडे लास्ट लेक्चर वी ऑलरेडी सीन द सेपरेट इक्वेशन ऑफ जॉइंट इक्वेशन। टुडे वी कंटिन्यू नेक्स्ट आर्टिकल होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू। विद्यार्थी मित्रों, आजचं जे आर्टिकल आहे ते थेरॉटिकल आहे, त्यामुळे आपण काय करतो आहे स्क्रीन रेकॉर्डिंगनं टीच करतो आहे। ज्यावेळेस आपल्या एक्झाम्पलची गरज पडेल त्यावेळेस आपण ब्लॅकबोर्ड व्हाईटबोर्ड यूज करूया। आपण एवढं एक्सप्लेनेशन ब्लॅकबोर्ड देऊ शकत नाही आहे, स्क्रीन रेकॉर्डवर आपण भरपूर एक्सप्लेन करू शकतो। फक्त तुम्ही वन बाय वन नीट लक्ष देऊन ऐका, कुठलाही डाऊट शिल्लक राहणार नाही आहे। बघा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू, बघा 4.2 होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू। त्यात फर्स्ट आर्टिकल काय, डिग्री ऑफ टर्म। डिग्री ऑफ टर्म म्हणजे काय, एका पदाची डिग्री। आता डिग्री म्हणजे माहीत आहे, द हायेस्ट पॉवर ऑफ इन द इक्वेशन इज कॉल्ड डिग्री। बट डिग्री ऑफ टर्म इज बाय डेफिनेशन द सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म इज कॉल्ड द डिग्री ऑफ द टर्म। काय डिफाईन केलं आहे, द सम ऑफ इंडायसेस, कुणाची सम, पॉवरची, कुणाच्या पॉवरची, ऑल व्हेरिएबल्स, सर्व व्हेरिएबल। व्हेरिएबल म्हणजे काय, एक्स वाय झेड आलं तर झेड, इन टर्म एखाद्या टर्ममध्ये आलेल्या व्हेरिएबलच्या पॉवरची ॲडिशन, त्याला काय म्हणायचे, त्या टर्मची डिग्री। बघा, फॉर एक्झाम्पल इन द एक्सप्रेशन, इथे एक्सप्रेशन दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 3xy मायनस 2y स्क्वेअर प्लस 5x प्लस 2। आता ह्याच्यामध्ये किती टर्म आहेत, बघा 5 टर्म आहेत बरोबर। पहिली जी टर्म आहे एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरेबल आहे आणि त्याची पॉवर किती आहे, 2 आहे, मग त्या एक्स स्क्वेअरची डिग्री किती आली, 2 आली। सेकंड टर्म बघा, प्लस 3xy, 3 कॉन्स्टंट आहे इथं, बट एक्स आणि वाय काय, व्हेरिएबल। आपलं डेफिनेशन काय, डिग्री ऑफ टर्म, एक्स एक्सची पॉवर किती आहे 1, वायची पॉवर किती आहे 1, मग 1 प्लस 1 काय होतं आहे 2। ह्याला म्हणायचं द सम ऑफ इंडायसेस, समजतंय। सेकंड टर्मची डिग्री पण किती आहे, 2 आहे। थर्ड टर्म बघा, मायनस 2y स्क्वेअर, इथं मायनस 2 काय, कॉन्स्टंट आहे, बट y स्क्वेअर, वायची पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणून थर्ड टर्मची डिग्री किती आहे, 2 आहे। प्लस 5x, आता प्लस 5x, यात प्लस 5 कॉन्स्टंट आहे ना, आणि x व्हेरिएबल आहे, एक्सची पॉवर किती आहे इथं, 1 आहे, आणि प्लस 2 इथं व्हेरिएबल नाही आहे। बघा, व्हेरिएबल नाही आहे म्हणजे इथं व्हेरिएबल सपोज करा त्याची पॉवर काय येणार आहे, 0, मग प्लस 2ची डिग्री किती आहे इथं, 0 आहे, बट 0 इज नॉट डिफाईन, म्हणजे 0 डिग्री डिफाईन करायची गरज नाही आहे। तर डिग्री समजते तुम्हाला, एक त्या टर्मच्या पॉवर, व्हेरिएबलच्या पॉवरची सम, ह्याला काय म्हणायचं आहे, त्या टर्मची डिग्री म्हणायचं आहे। आता आपलं आर्टिकल काय, होमोजिनियस इक्वेशन। मग आता इथे हे आपण एक्सप्रेशन बघितलं, हो इक्वेशन माहिती आहे, इक्वल टू साईन आले की आपण काय म्हणतो, इक्वेशन म्हणतो बरोबर। आणि एक्सप्रेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त वन साईडच आहे, LHS, आणि इक्वेशन म्हणजे काय, LHS अँड RHS। आता होमोजिनियस इक्वेशन बघा, डेफिनेशन, अन इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन। काय मिनिंग होतं आहे, ज्या इक्वेशनमधले डिग्री, प्रत्येक टर्मची डिग्री काय असते, सेम, इज कॉल्ड होमोजिनियस। मग तुम्हाला प्रत्येक, जर ते इक्वेशन होमोजिनियस आहे का नाही चेक करण्यासाठी काय करावं लागेल, त्या इक्वेशनमधील प्रत्येक टर्मची डिग्री चेक करावी लागेल, आणि प्रत्येक टर्मची डिग्री सेम असेल तर काय म्हणायचं आहे, होमोजिनियस। मग ह्याचं मिनिंग काय होतं आहे, मग तीन टर्म आहेत, पहिल्या टर्मची डिग्री 2 आहे, दुसऱ्याची डिग्री 2 आहे, तिसऱ्याची डिग्री 2 आहे, तर ते काय झालं, होमोजिनियस इक्वेशन। किंवा पहिल्या टर्मची डिग्री 3 आहे, दुसऱ्याची 3 आहे, तिसऱ्याची पण 3 आहे, ते पण काय झालं, मग होमोजिनियस इक्वेशन। बट एखाद्या इक्वेशनमध्ये पहिल्या टर्मची डिग्री 3 आहे, दुसऱ्या टर्मची 2 आहे, आणि परत तिसऱ्याची पण 2 आहे, मग असं 3 2 2 आलं तर अशा इक्वेशनला काय म्हणतात, नॉन होमोजिनियस इक्वेशन। म्हणजे होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस। बघा, खाली एक्झाम्पल दिले नेक्स्ट लाईनला, फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल काय बघा इथं, एक्स स्क्वेअर प्लस 3xy इक्वल टू 0। आता हे इक्वेशन आहे, इक्वल टू साईन आहे ना, इथं दोन टर्म आहेत, इथं मला तुम्ही सांगा बरं, एकची पॉवर किती आहे, पहिल्या टर्मची 2 आहे, म्हणून डिग्री किती झाली, 2, प्लस 3xy, xy एकची पॉवर 1, वायची पॉवर 1, दोन्हीची ॲडिशन करा, 1 प्लस 1 काय येते, 2 येते, मग इथं पहिल्या टर्मची पण पॉवर 2 आहे, दुसऱ्या टर्मची पॉवर 2 आहे, मग डिग्री सेम झाली ना, अशा इक्वेशनला काय म्हणायचं आहे, होमोजिनियस इक्वेशन। ह्याची डिग्री 2 आहे आणि ती सेम आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे, होमोजिनियस इक्वेशन।
एक्जाम्पल सेकंड पुढचं बघा, 7xy - 2y² = 0। तर 7xy फर्स्ट टर्म एक्स वाय पावर किती आहे 1 + 1 2 मायनस 2y² वायची पावर किती आहे 2 आहे, दोन टर्म आहेत पावर सेम आहे डिग्री किती आहे 2 आहे, म्हणून हे काय झालं होमोजिनियस इक्वेशन ऑफ, हे पण काय झालं होमोजिनियस इक्वेशन। आता हे बघा पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये आपल्याला असं म्हणू शकतो दिस इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, किती डिग्रीचं होय 2 आहे। हे तर समजा एखाद्या इक्वेशनची डिग्री 3 आली तर आपण त्याला काय म्हणू शकतो 3 डिग्रीचं होमोजिनियस इक्वेशन, 4 आली तर 4, पण डिग्री दोन्ही काय पाहिजे सेम पाहिजे, मग 2 असेल 3 असेल 4 असेल 5 असेल। मग मी x² + 3xy काय म्हणू शकतो दिस इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय, कुठे व्हेरिएबल यूज केलेत एक्स अँड वाय सेम, 7xy - 2y² हे पण सेम तसंच आहे बघा, दिस इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय। पा थर्ड इक्वेशन आहे, तीन टर्म आलेत आता इथं, 5x² + 3xy - 2y² = 0। बघा तुम्ही ऑब्झर्व करा इथं याच्यामध्ये, फर्स्ट टर्म 5x² डिग्री किती आहे 2 आहे, प्लस 3xy एक्स आणि वाय एक्स व्हेरिएबल वाय व्हेरिएबल पावर किती आहे 1 + 1 काय झालं 2, आणि -2y² - 2 कॉन्स्टंट आहे बट वाय व्हेरिएबलची पावर किती आहे 2 आहे। फर्स्ट टर्मची डिग्री 2, सेकंड टर्मची डिग्री 2, थर्ड टर्मची डिग्री 2, मग हे इक्वेशन काय झालं होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय। बघा ही तीन आर द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय। बट पुढे एक इक्वेशन दिले बघा, 3x² + 2xy + 2y² + 5x = 0 इज नॉट होमोजिनियस इक्वेशन। नॉट होमोजिनियस का म्हटलं बघा आपण ऑब्झर्व करूया, पहिली टर्म 3x² पावर म्हणजे डिग्री किती झाली 2, सेकंड टर्म 2xy डिग्री किती झाली 2, प्लस 2y² डिग्री किती झाली 2, प्लस 5x डिग्री किती झाली 1। डिग्री सेम आहे का, नाही आहे, डिग्री सेम नाही आहे, काही टर्मची डिग्री 2 आहे काही डिग्री टर्मची डिग्री 1 आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे होमोजिनियस नॉट होमोजिनियस इक्वेशन। आणि ओव्हरऑल याला काय दिले बघा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय ॲज अ फॉर्म x² + 2hxy + by² हा झाला जनरल फॉर्म। ह्याला काय म्हणू शकतो आपण मग, इन जनरल दिस इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 का, प्रत्येक टर्मची पावर डिग्री किती आहे 2 आहे, तीन टर्म आहेत डिग्री सेम आहे म्हणून होमोजिनियस झालं, पण डिग्री किती आहे 2 आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे सेकंड डिग्री, आणि कशामध्ये व्हेरिएबलमध्ये एक्स अँड वायमध्ये। माझ्या माहितीप्रमाणे कुणालाही डिग्री होमोजिनियस इक्वेशन याच्यामध्ये काही डाऊट राहणार नाही आहे, एकदम सिंपल आर्टिकल आहे। बरे आर्टिकल का घेतलं आहे तर याच्यावर पुढचे दोन थेरम डिपेंड आहेत। थेरम 4.2 बघा, जो आपण फर्स्ट लेक्चरला डिस्कस केला आहे तोच आहे, फक्त तिथं आपल्याला सॉल्व करायचं आहे, आपण तिथं इनडायरेक्टली लिहिलं होतं कॅल्क्युलेशन। बघा काय थेरम 4.2 स्टेटमेंट, द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स अँड वाय। काय मिनिंग होतं आहे, एक तुम्हाला कंबाइंड इक्वेशन फाईंड करायचं, कुणाचं लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, आणि ते काय असतं आहे जर तुम्ही दोन लाईन घेतल्या पासिंग थ्रू द ओरिजिन, त्याचं कंबाईंड किंवा जॉईंट इक्वेशन फाईंड केलं, म्हणजे आपण क्वेश्चन फर्स्ट सॉल्व केला आहे तसं जर सॉल्व केलं तर तुम्हाला काय भेटतं प्रत्येक वेळेस एक होमोजिनियस इक्वेशन भेटते, म्हणजे काय प्रत्येक टर्मची डिग्री काय असणार आहे सेम, आणि किती असणार आहे 2 असणार आहे, बट कंडिशन काय त्या दोन लाईन काय पाहिजे पासिंग थ्रू द ओरिजिन। आपण सुरुवातीला सांगितलं होतं चॅप्टर स्टार्ट होताना की हा चॅप्टर दोन पार्टमध्ये डिवाईड झाला आहे, पहिला पार्ट आहे टू लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन देन वी गेट जॉईंट इक्वेशन ऑर कंबाईंड इक्वेशन, आणि सेकंड पार्ट आहे टू लाईन्स नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन देन वी गेट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किंवा आपण त्याला काय म्हणतो जनरल इक्वेशन, तो ह्या चॅप्टरचा पुढचा भाग आहे। हा फर्स्ट पार्ट स्टार्ट झाला आहे, डायग्राममध्ये बघू शकता इथं एक्स आणि वाय, ठीक आहे, प्लेन एक्स वाय प्लेनमध्ये बघा, फर्स्ट लाईन a1x + b1y = 0 आणि सेकंड लाईन काय दाखवलं आहे a2x + b2y = 0, हे झालं जॉईंट इक्वेशन, दोन्ही एकमेकाला क्रॉस केलं आहे ना इथं, म्हणून हे काय झालं ह्या दोन्हीचं आपल्याला ह्या दोन्हीची मिळून एक जॉईंट इक्वेशन आहे, ह्याचं आपल्याला इक्वेशन फाईंड करायचं आहे। बट
ह्या कुठून पास झालेत बघा, पासिंग थ्रू द ओरिजिन, ते डायग्राम दाखवले म्हणून आपण आयडेंटिफाय करू शकतो. बट ह्या ह्या दोन्हीमध्ये कॉन्स्टंट ऑप्शंट आहे ना बघा, सी वन सी टू, सी वन सी टू ऑप्शंट असेल तर त्या दोन काय असतात, पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे ह्या दोन काय, पासिंग थ्रू द ओरिजिन. आता आपण ह्या दोन लाईनचं काय फाईंड करू, जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन. आणि जे भेटतं आहे त्याला काय भेटतं आहे, या सांगितलं थेरममध्ये तुम्ही जर त्या दोन लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन यूज केल्या तर तुम्हाला काय भेटणार आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. मग प्रूव दॅटसाठी मग आपल्याला दिले काय, त्यांनी तुम्हाला दोन लाईन सपोज करा, त्या दोन लाईन नॉट सॉरी पासिंग थ्रू द ओरिजिन घ्या, त्या दोन्हीचं जॉईंट इक्वेशन फाईंड करा. फक्त आलेलं जॉईंट इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन आहे का नाही ते चेक करा. हे झालं या थेरमचं मिनिंग. बघा प्रूफमध्ये लेट ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू झिरो अँड ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू झिरो बी ए नी टू लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. आपण फर्स्ट लाईनला यू म्हणू शकतो, सेकंड लाईनला व्ही म्हणू शकतो. आपण फर्स्ट डेफिनेशनमध्ये क्लिअर केलं होतं जॉईंट इक्वेशनच्या यू. मग देअरफोर द कंबाइंड इक्वेशन इज यू डॉट व्ही इक्वल टू झिरो. मग यूची व्हॅल्यू रिप्लेस करा ब्रॅकेट ए वन एक्स प्लस बी वन वाय, व्हीची व्हॅल्यू पुटअप करा ए टू एक्स प्लस बी टू वाय. आपण यू व्ही सपोज केले ना. आता ह्या दोन ब्रॅकेटमध्ये काय आहे बघा, मल्टिप्लिकेशन आहे. काय आहे, मल्टिप्लिकेशन. तर ह्याच्यामध्ये बघा मल्टिप्लिकेशनमध्ये काय आहे, ए वन एक्सनं मल्टिप्लाय करा सेकंड ब्रॅकेटला, ए वन ए टू एक्स स्क्वेअर ए वन बी टू एक्स वाय भेटेल. ठीक आहे. आता नंतर बी वन वायनं मल्टिप्लाय करा सेकंड ब्रॅकेटला बी वन ए टू. इथं राईट करताना फक्त आपण काय लिहायचं आहे, अल्फाबेटिकली ए आधी राईट करायचं आहे, ए टू बी वन एक्स वाय. आणि बी वन वायनं मल्टिप्लाय करा बी वन वाय इंटू बी टू वाय, काय येतं बी वन बी टू वाय स्क्वेअर. बस समजतं का मल्टिप्लिकेशन, पहिल्या दोन्ही टर्मनं दुसऱ्या दोन्ही टर्मला काय केलं आहे, मल्टिप्लाय. ज्या चार टर्म भेटल्या, आता याच्यामध्ये बघा ए वन ए टू एक्स स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये ए वन बी टू प्लस ए टू बी वन, काय केलं आहे एक्स वाय कॉमन काढलं आहे आणि बी वन बी टू वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो ठेवलं आहे. मग इन दिस इफ वी पुट ए वन ए टू इक्वल टू स्मॉल ए. आता हे थेरम आहे, थेरममध्ये आपलं काय सबस्टिट्यूट करायचं आहे, ए वन ए टू इक्वल टू ए मिडल टर्म आहे बघा ब्रॅकेटची, ए वन बी टू ए टू बी वनला काय म्हटलं आहे त्यांनी टू एच पुटअप करू म्हटलं आहे. वी पुटअप म्हणजे वरच्या इक्वेशनमध्ये काय पुटअप करायचं आहे, सबस्टिट्यूशन यूज करायचं आहे. ए वन ए टू नंबर आहेत ना, टू इंटू थ्री सिक्स, फोर प्लस फाईव्ह नाईन, असं काहीतरी येईल म्हणून याला काय केलं आहे, सबस्टिट्यूट केलं आहे. आणि बी वन बी टू इक्वल टू काय पुटअप करायचं आहे, बी. जर असं पुटअप केलं तर आपल्याला नवीन इक्वेशन काय भेटेल, एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय येईल, ए एक्स स्क्वेअर, एक्स वायचा काय येईल, टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. आता तुम्ही इक्वेशन ऑब्झर्व करा बरं, हे पहिला व्हेरिएबल एक्स स्क्वेअर पावरमध्ये डिग्री किती आली, टू. दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये एक्स आणि वाय आहे, टू एच हे कॉन्स्टंट आहे, एच व्हेरिएबल नाही आहे. आपण टू एच हे काय घेतलं आहे, कॉन्स्टंट सबस्टिट्यूशन घेतलं आहे. नीट बघा इथं ए एच बी हे काय आहेत, कॉन्स्टंट व्हेरिएबल आहेत आणि एक्स आणि वाय काय आहेत, व्हेरिएबल आहेत. मग एक्स आणि वायची पण पावर किती आहे, वन वन, वन प्लस वन किती झालं, टू. म्हणजे डिग्री टू झाली ना सेकंड टर्मची. आता ह्याच्यामध्ये बघा प्लस बी वाय स्क्वेअर, म्हणजे वाय स्क्वेअरची पावर किती आहे, टू आहे. मग तुम्ही ऑब्झर्व काय करणार, दिस इज किंवा विच इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स अँड वाय. हे बघा फर्स्ट आर्टिकल क्लिअर झालं. ह्याच्यामध्ये काय समजतं तुम्हाला, जर तुम्ही दोन लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन यूज केल्या आणि त्याचं जॉईंट इक्वेशन फाईंड केलं तर तुम्हाला काय भेटतं आहे, ऑलवेज काय भेटतं आहे, होमोजिनियस. मी ऑलवेज म्हणतो इथं, प्रत्येक वेळेस भेटायलाच पाहिजे. काय, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. हा थेरम नोटबुकमध्ये राईट करा, ह्याच्यावरची एक्झाम्पल. आणि नेक्स्ट थेरम नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करू. धन्यवाद.